नमस्कार फ्रेंड्स, मोड आलेल्या कडधान्याला सुपरफूड असं म्हटलं जातं, कारण कडधान्य आरोग्यास खूप फायदेशीर असतात. कडधान्यात असलेल्या अनेक उपयुक्त घटकांमुळे शरीराला भरपूर फायदा होतो. त्यामुळे शरीर सुदृढ आणि आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर तुमच्या आहारात नियमित मोड आलेली कडधान्य समाविष्ट करा. मोड आलेली कडधान्य आपल्याला अनेक पोषण द्रव्ये व व्हिटॅमिन देत असतात. सर्वच प्रकारची कडधान्य पचायला सारखी नसतात. काही कडधान्य पचायला जड तर काही हलकी असतात. पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी, त्यानंतर मूग आणि चवळी, नंतर उडीद आणि हरभरा. ही कडधान्यही पचायला हलकी असतात. कडू, वाल आणि पावटा हे पचायला सर्वात कठीण असतात. आपण शाकाहारी असाल तर आपल्याला आवश्यक असणाऱ्या प्रथिनांची पूर्तता प्रामुख्याने कडधान्यातूनच मिळते. प्रथिना व्यतिरिक्त कडधान्यामध्ये ब जीवनसत्वे, खनिज आणि मेद भरपूर प्रमाणात असतात. चला तर मग जाणून घेऊया कडधान्य फायद्याविषयी काही माहिती. एक आहे, मोड आलेले कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आढळतात. दुसरं आहे, मोड आलेलं कडधान्य खाल्ल्याने वातुळपणा कमी होतो. तिसरं आहे, मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात क जीवनसत्व असतात. चौथं आहे, मोड आणल्यामुळे टॅनिन आणि फायटिक ॲसिड याचे निरुपद्रवी द्रव्यात रूपांतर होतं, ज्यामुळे शरीराला चांगला फायदा होतो. पाचवा आहे, मोड आणल्यामुळे कडधान्य हलकं होतं आणि सहज पचतं. सहावं आहे, मोड आलेली कडधान्य वाळवल्यानंतर त्यातल्या कार्बोदकांचं आणि क जीवनसत्वांचं प्रमाण वाढतं. सातवा आहे, मोड आणण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रथिने आणि कार्बोदकांची पाचकता लक्षणीय वाढते. आठवा आहे, मोड आलेल्या धान्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं, जीवनसत्व, खनिजं आणि कार्बोदके असतात, ज्यांच्या दररोजच्या आहारात समावेश केल्यास आरोग्य उत्तम राहतं.